दाबेली वाव मारायचं तर लक्ष्मी नाव आहे। गार्डन ग्रुप मधील काकींची मुलगी डफळापूर येथे राहते, तर आम्ही त्यांना भेटण्यासाठी चाललो आहोत। नमस्ते नमस्ते। हा नातो हे माझे जाव आहे। अच्छा हा म्हणजे तुमचे हे मळा शेत शेत। हाँ तर इथं तुमचं घर आहे, म्हणजे प्रत्येक जण असं म्हणजे वस्ती अशी नाही तर शेतामध्ये अशी घर। अच्छा 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 अच्छा। आता आता कसं म्हणजे शहरात कसं असतं, कॉलनी असती गल्ली असती, प्रत्येकाच्या मळ्यात स्वतःच घर। छान निसर्ग सौंदर्यात मस्त पैकी राहत आहे ना सोनू मिस्टर हे। अच्छा आधी येत होते, ह्यांना नाही माहिती, ह्या येत बनवत आहे। 2 महिने झाले साखरपुड्यावर, ऑगस्ट मध्ये झालं। अच्छा कॉन्ग्रॅच्युलेशन सर्वांचे, हार्दिक स्वागत इकडे आल्याबद्दल। डफळापूर नगरीमध्ये सगळ्यांचे मोठं जंगी स्वागत। दोन आहेत काय म्हशी? दोन छान असं निसर्ग सौंदर्याने नटलेलं हे गाव आहे, आणि इथलं हे घर आणि शेत ही आहे, खूप छान वाटायला लागले। तर ही मला मी ओळख करून दिली मग नाही दिली। तर इथं या ग्रुपमध्ये मला आणखीन एक नवीन मैत्रीण सापडलेली आहे, भेटलेली आहे। तर लक्ष्मी नाव आहे, खूपच गोड आहे, मस्त आहे। थँक्यू। तर माझं चॅनल आहे युट्यूबवरती लाईफ इन वनटेक, आणि तू आताच ते बघ ते युट्यूब मध्ये जाऊन, आणि पटकन सबस्क्राईब कर आणि बघ तुला व्हिडिओ कसे वाटतात। आणि तुम्ही सुद्धा माझ्या व्हिडिओ पहा, आणि आजचा सुद्धा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्कीच लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू। लिंबूचं झाड आहे म्हणून काय नाव आहे ते मग सांगणार आहे मी फे गेलते ना फिरायला अशी काळी म्हस, मी म्हंटल मामा नाव काय सुंदरा राधिका छान आहे की मग छान वाटत वगैरे असतात तिथं डिमांड स्लॅब लागते। घटस्थापना पण केलेली आहे पाण्याची पहिली हॉटेलला लय लागते रे म्हणजे पटपट निघू शकते हे 2 महिन्यात 60 दिवसामध्ये काढायला। आता हे मग तुम्ही कुठल्या बाजारात इथं हे आपण कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करतो। अच्छा ते आरग म्हणून जे गाव आहे आरग माहिती आहे, आपण कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या द्वारे त्यांना देऊन टाकतो। अच्छा आपण फक्त काढून ठेवायचं प्रति घर, त्यांची गाडी येते आणि वजन काटा वगैरे ते जागेवरती वजन करून त्यांचं ते घेऊन जातो। अच्छा अच्छा।
आता सुगंधी तेलाची वनस्पती आहे कुठली जिरेनियम जिरेनियम अच्छा तेल निघतं त्याच्यातून हां आपण फक्त त्याचा पाला विकतो आपल्याकडे मशिनरी नाही त्याला डिस्टिलेशन प्लांट लागतो अच्छा मग डिस्टिलेशन प्लांट ज्याच्याकडे आहे त्याला आपण हा पाला विकत देतो अच्छा तर दुसरं म्हणजे तुम्ही ह्याची शेती पण करायला ना सफरचंदची हा सफरचंदचा आता सध्या फक्त ह्या वातावरणामध्ये येते की नाही म्हणून एक झाड लावलं होतं पण तुमचं हे चालू आहे म्हणजे आधुनिक पण तुम्ही उपयोग करायला लागलाय शेतामध्ये बरोबर जैविक किंवा ऑर्गॅनिक जसं आपण म्हणतो ना त्याच्याकडे आपण जरा हळूहळू वाटचाल करतोय त्यासाठी पहिलं पाऊल ज्याला आपण म्हणू ते म्हणते मातीची सुधारणा करायची छान मग त्याच्यासाठी आपण मातीमध्ये थोडे ढेंचे किंवा ताग आपल्याला द्यायची माहिती असते ते रानामध्ये गाडून टाकायची प्रोसेस असते लावल्यानंतर 60 दिवसांनी आपण ते जिथं उगवले त्याच्यामध्ये पण आता थोडाफार शेतातून फेरपटका मारणार आहोत आणि माहिती पण करून घेणार आहे तर हा आपला गांडूळ खताचा बेड आहे अच्छा गांडूळ खत बनवण्याची प्रक्रिया म्हणजे अशी असती की त्याच्यामध्ये आपल्याला रॉ मटेरियल ज्याला आपण म्हणतो तर ते लागतं आपल्याला शेण शेण अर्धवट कुजलेलं लागतं आपल्याला लगेच शेण आपल्याला जनावरांचं भेटतं फ्रेश शेण ह्याला टाकून चालत नाही कारण त्याच्यामध्ये उष्णता भरपूर असते उष्णता असलेलं शेण ह्याच्यामध्ये जर पडलं ह्याच्यावरती आपण टाकणार असतो गांडूळ तर गांडूळांना ते ज्यावेळेस त्याच्यामध्ये हीटमध्ये जातात त्यावेळेस ते लगेच ते मरून जाण्याचे त्यांचे चान्सेस असतात म्हणून ते आपण उष्णता त्याच्यातली काढण्यासाठी आपण त्यांना आधी सेपरेट टाकतो शेण ते सेपरेट टाकून त्याच्यावरती पाणी मारतो तिकडे पलीकडच्या बाजूला ज्यावेळेस थंड होतं परती ह्याच्यामध्ये आपण घेतो अच्छा मग ह्याच्यामध्ये आपण शेण पण टाकू शकतो शेणासोबत आपण वाळला जो काही पालापाचोळा जो काही असेल शेतामधला झाडांची पानं वगैरे जी काही असतील तर ते सगळं आपण ह्याच्यामध्ये टाकू शकतो अगदी हरभाचोळ्याचा एक थर तयार होतो असे टोटल 4 थर होतात शेवटचा थर असतो तो शेणाचा असतो त्या शेवटच्या शेणाच्या थरानंतर ज्यावेळेस पूर्णपणे थंड झालेला असतो त्याच्यानंतर आपण ह्याच्यावरती गांडूळ सोडतो आता बेडची लांबी रुंदी बघायला गेलं तर हा 12 फुटीचा बेड आहे टोटल 12 फूट रुंदीची 4 फूट आहे आणि ह्याची उंची जी आहे 2 फुटाची अच्छा मग ह्या बेड मध्ये नाही म्हटलं तर आपण 1 टनापर्यंत म्हणजे 1000 किलो पर्यंत पूर्ण रॉ मटेरियल टाकतो शेण आणि पालापाचोळं सगळं आणि ह्या बेड साठी आपल्याला 2 ते 3 किलो फक्त गांडूळांची आवश्यकता असते टाकण्यासाठी मग गांडूळांची प्रक्रिया कशी असते की एकदा आपण ते 2 ते 3 किलो गांडूळ टाकले तर प्रत्येक 21 दिवस ते 30 दिवसाच्या कालावधीमध्ये त्यांचे प्रजनन चालू होतं त्यामुळे ते 3 किलोचे गांडूळ ज्यावेळेस आपला प्रोजेक्ट तयार होतो म्हणजे 2.5 ते 3 महिने याला लागतात जेवढे तुम्ही गांडूळांची संख्या कमी ठेवाल तेवढा प्रोजेक्टला वेळ लागतो जेवढे जास्त टाकाल तेवढा प्रोजेक्टचा वेळ कमी होतो अच्छा आधी बादलीमध्ये कलेक्ट करतो आणि त्याच्यानंतर मी मोठं त्या बॅरलमध्ये ठेवलेलं आहे कलेक्ट करून त्या निळ्या बॅरलमध्ये ते आहे तर मग हे आपल्याला शेतावरती फवारण्यासाठी जे काही आपली अशी झाडं असतील फुलांची झाडं असतील भाजीपाला असेल हे जैविक असल्या कारणाने आपण त्याच्यावरती डायरेक्ट फवारू शकतो किंवा ज्यांच्याकडे ड्रिपची हे असेल सुविधा असेल तर ते ड्रिपमधनं पण ते सोडू शकतात म्हणजे ज्यावेळेस या पाठातून पाणी जातं त्यावेळेस त्याला पाणी मिळतं मग आता हे आहे ऑल स्पायसेस म्हणून झाड आहे स्पायसेस एक प्रकार आहे मसाल्याचे एक प्रकार आहे लवंगाचं झाड पलीकडची ती एक जाळी आहे ते काठीजी उभा आहे त्याच्यामध्ये आहे तमालपत्र एक झाड सफरचंद आता शक्यतो क्लोज पॉली हाऊस मध्ये शेती व्हायला लागली त्याच्यामध्ये पण लोक आता स्ट्रॉबेरी वगैरे त्याचे कल्टिवेशन करायला लागले शेती करायला लागले हे कुठून आणलं तुम्ही हे अंतराळ म्हणून एक गाव आहे इथून 25 किलोमीटर पडतं तर महाराष्ट्र शासनाची म्हणजे हे काय म्हणतो आपण नर्सरी म्हणजे मोठी आहे त्याला मान्यता दिलेली तिथून आपण ही झाड आणलेली छान सफरचंद नारळ तो मोठा मोरावळा पलीकडचा आहे ते मोठा आणि ही सगळी देशी केळी ही 80 झाड आहेत टोटल देशी केळ आणि हे पाणी कुठून येतं तुम्हाला नाही इथे पुढच्या बाजूला विहीर आहे आपली हा ते मला बघायचंच होतं ते तुम्ही लावणार असाल तर घेऊन जाऊ शकता होय काय मध्ये मला लावणार असाल तर चालेल द्या मला कुंडीत लावलं तर चालते तोडणी झाली हे 1 दिवस आड आपल्याला तोडायला लागतं हे आज तोडणी झाली म्हटल्यावर मी याला परवा परत काढलं आता 3 ते जवळपास आमचे 5 ते 6 तोडे होतात एकूण
काही काही तिथे काढून ठेवलेले आहेत पलीकडे अजून पडलेले आहेत. नाही ही आपण करार पद्धतीवरती केलं, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग केल्यामुळे ती लोक डेलिया फुलांची शेती आहे इथं. अरोमा थेरपी आपण जे म्हणतो अरोमा थेरपी मध्ये याचा वापर केला जातो. परत साबण तेल अगरबत्ती परफ्यूम सेंट जेवढं पण सुगंध सौंदर्य प्रसादने त्याच्यामध्ये याचा सगळा वापर केला जातो. याचं तेल काढलं जातं आणि ह्याचा वास म्हणजे आपल्यासाठी जेवढा चांगला आहे तेवढं जनावरांना तोंड लावत नाहीत त्याने. कुठलं जरी जनावर सोडलं ना शेळी खाती ना गाई खाती ना मस्त कारण वासामुळे त्यांना ते चालत नाही. आणि जर पाला सोडून ह्याला आपण हे पण म्हणतो जसं ओडोमास आपण लावून झोपतो ना मच्छर साठी तसं हे पण सोळा पाला तरी पण मच्छर येत. थँक्यू. तरी हे घेतलेलं आहे अजून चार पाच जण येतात. चला मंडळी आता आपण चाललो आहोत इचलकरंजीला. चला तर तुम्ही ही समाधान वगैरे शोधत असाल तर नक्कीच अशा या खेडेगावालाही भेट द्या. खूप छान मस्त वाटतं. एवढं गडबडी तेवढं दाबेलीची व्यवस्था सगळं. भारत हा खेड्यांचा देश असं आपण अभिमानाने म्हणतो आणि आज पाहिलं सुद्धा. तर लहानपणी गावाच्या नावाच्या भेंड्यावरून अनेकदा खेळताना ड वरून डफळापूर म्हटलं पण प्रत्यक्षात आज पहिल्यांदा पाहिलं अनुभवलं. इथल्या लोकांची माया अनुभवली. खरंच खूप छान वाटलं.